नमस्कार भक्तांनो श्री स्वामी समर्थ स्वामी बोलतात बायकोच्या या चार गोष्टी नवऱ्याने सतत पाहत राहावे याने घरामध्ये सुख शांती टिकून राहते श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय प्रिय भक्तांनो मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे भक्तांनो नवऱ्याने पत्नीच्या नेहमी या चार गोष्टींवर बारीक लक्ष ठेवायला हवं कधीच दुःखी होणार नाही प्रिय दर्शकांनो मी तुमच्यासाठी खूपच ज्ञानवर्धक अशी माहिती या आज व्हिडिओमध्येच तुम्हाला सांगणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की एका पुरुषाने स्त्रीची कोणती गोष्ट सतत पाहत राहायला पाहिजे ज्यामुळे त्याला आयुष्यामध्ये कधीच पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही कधीच दुःखी होणार नाही प्रिय भक्तांनो तुम्हाला माझी नम्र विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ बिलकुल स्किप न करता शेवटपर्यंत पहा एका नगरामध्ये एक रमण नावाचा खूप श्रीमंत असा सावकार राहत होता त्याला सुमन नावाची एक मुलगी सुमन दिसायला खूप सुंदर होती ती त्याला आवडायची जणू स्वर्गातील अप्सराच होती सौंदर्य आणि तारुण्याने ती इतकी संपन्न होती की इंद्रदेवसुद्धा तिच्यासाठी तळमळ करू शकतो एका दिवसाची गोष्ट आहे सुमन तिच्या मैत्रिणींसह देवदर्शनासाठी घरातून बाहेर जात असताना एका देवीच्या मठाजवळ पोहोचते जेव्हा ती देवीच्या मठाजवळ पोहोचली तेव्हा तिला तिथे एक विन विक्रम नावाचा युवक दिसला तो युवक सुमनच्या सौंदर्याकडे पाहून मोहित झाला ती त्याला खूपच आवडली बराच वेळ तो युवक सुमनकडे बघत राहिला तो विचार करू लागला की अशी सुंदर स्त्री मला मिळाली तर माझं जीवन धन्य होईल सुमनच्या सौंदर्याने त्याच्या मनावर अशी प्रकारे प्रहार केला होता की तो तिच्या प्रेमामध्ये पूर्णपणे जखमी झाला होता सुमन देवीचे दर्शन घेऊन तिच्या घरी परत आली परंतु इकडे विक्रम नावाचा तो युवक सुमनच्या आठवणीत हरवून गेला होता त्याच्याजवळ डोळ्याजवळ वारंवार सुमनचे ते, वारं वार ते अलौकिक सौंदर्य येत होतं कसं बसं त्याने रात्र काढली सकाळ होताच तो सावकाराच्या बागेमध्ये जाऊन बसला आणि विचार करू लागला आज ही ती सुंदरी पुन्हा भेटेल तेव्हा ती माझ्या मनातील सर्व काही मी तिला बोलून टाकेल प्रिय भक्तांनो योगायोगाने त्या दिवशी सुमन तिच्या मैत्रिणींसोबत त्याच बागेत फिरण्यासाठी गेली फिरता फिरता सुमन पुढे निघू लागली तर तिच्या मैत्रिणी मागे राहिल्या संधीचा फायदा घेत विक्रम सुमनजवळ पोहोचला आणि म्हणाला हे चंद्रबदनी जेव्हापासून मी तुला पाहिले आहे तेव्हापासून माझी रात्रीची झोप उडाली आहे माझी सर्व शांती नष्ट झाली आहे मला तुझ्याशिवाय या जगात जगायचं नाही जर तुला असं वाटत असेल की मी मरू नये तर माझ्या प्रेमाचा स्वीकार कर आणि एकदा मला मिठी मार शोडत्यांना त्या विक्रमचे म्हणणं ऐकून सुमन म्हणू लागले हे तरुण माझ्या वडिलांनी माझं लग्न दुसरीकडे ठरवलेलं आहे थोड्याच दिवसात माझं लग्न होणार आहे आणि म्हणून तू माझी आशा आता सोडून दे आणि तू इथून निघून जा जर माझ्या वडिलांना हे सर्व समजलं तर ते राजाला सांगून तुला फासावर लटकवतील प्रिय भक्तांनो असं म्हणतात की जसं रात्री कावळ्याला दिसत नाही दिवसा घुबडाला दिसू शकत नाही त्याचप्रमाणे वासा वासनायुक्त मनुष्याला दिवसा किंवा रात्री काहीच दिसत नाही त्या युवकाला कोणत्याही परिस्थितीत सुमनला मिळवायचंच होतं प्रियदर्शकांनो त्या तरुणीची कमालीची जिद्द पाहून सुम सुमनने आधी तर त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला परंतु जेव्हा तो युवक सुमनचं ऐकत नाही हे तिला समजलं तेव्हा ती त्याला एक गोष्ट म्हणाली हे बघ माझं लग्न ठरलं आहे आता माझा विवाह तुझ्यासोबत होऊ शकणार नाही परंतु मी तुला एक वचन नक्कीच देऊ शकते मी तुला एका रात्रीसाठी नक्की भेटेन प्रथम तू मला लग्न करू दे माझ्या वडिलांना कन्यादानाचं फल प्राप्त होऊ दे त्यानंतर मी तुला नक्की भेटेन प्रियदर्शकांनो इतकं म्हणून सुमन तिच्या घरी परत आली काही दिवसानंतर सुमटच्या वडिलांना तिचं लग्न लावून दिलं विक्रम त्या दिवसाची वाट पाहत होता की तो कोणता दिवस असेल जेव्हा सुमन त्याच्यासोबत एक रात्र घालवेल बरेच दिवस गेले परंतु सुमन सासरला जाऊन परतलीच नाही तेव्हा विक्रम विचार करू लागला सुमनने मला त्या दिवशी खोटं वचन दिलं होतं तिने मला फसवलं आहे हाच विचार करून तो कामक युवक सुमनच्या सासरचं घर शोधू लागला आणि तो सुमनच्या सासरच्या गावात पोचला तिकडे जाऊन त्याने एका भिकाऱ्याचं रूप धारण केलं आणि भीक मागत मागत तो सुमनच्या घराजवळ पोहोचला जेव्हा सुमन भिक्षण घेऊन आली तेव्हा तिला पाहून त्याने ताबडतोब तिला ओळखले तो तिला, तिला म्हणाला प्रिय तू मला खोटं वचन दिलं होतंस का की मी तुला एक दिवस नक्की भेटेल तुला माहिती आहे का मी हे दिवस कसे घालवले आहेत एक एक दिवस एक एक वर्षासारखा निघून गेला आणि त्याचं म्हणणं ऐकून सुमन म्हणू लागली बघ मी तुला अजून भेटू शकली नाही ही, ही माझी मजबुरी आहे पण तू इथंपर्यंत आला आहेस म्हणून काळजी करू नकोस आज रात्री मी तुला भेटायला नक्की येईल तू या नगरापासून बाहेर तळ्याजवळच्या बागेत माझी वाट पाहत राहा सुमनचे हे बोलणं ऐकून विक्रमचा आनंद गगनात मावेना झाला तो विचार करू लागला की हा सूर्य आत्ताच मावळला पाहिजे असा बस कसा बसा त्याने तो दिवस घालवला जेव्हा रात्र झाली तेव्हा तो त्याच बागेत लपून बसला आणि सुमनच्या ऐकण्या येण्याची वाट पाहू लागला इकडे सुमनने तिच्या परिवारातील सर्व सदस्यांना जेवण दिले आणि काही जेवण एका ताटामध्ये घेऊन तिच्या नवऱ्याजवळ पोहोचली सर्व लोक जेवण झोपले होते पण तिचा नवरा अजूनही जागाच होता जेव्हा त्याला त्याच्या पत्नीला सुमनला मिठी मारायची होती तेव्हा सुमनने त्याला थांबवलं आणि पलंगावर उदास मुद्रेत बसून राहिलेल्या तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते सुमनला उदास पाहून नवऱ्याने विचार केला नक्कीच आज कोणीतरी सुमन चांगलं वाईट सुमनला कोणीतरी चांगलं वाईट बोललं असेल किंवा कदाचित माझ्याकडून काहीतरी चूक घडली असेल सुमनचा नवरा तिला पुन्हा पुन्हा समजवण्याचा प्रयत्न करत होता आणि तिच्या दुःख दुःखाचे कारण विचारत होता तो म्हणू लागला हे प्रिये तू खूप दिवसापासून तुझ्या आईवडिलांच्या घरी गेली नाहीस त्यामुळे तू दुःखी आहेस का किंवा आमच्या घरात तुझा कोणी अपमान केला आहे का मला स्पष्ट काय आहे ते नक्की सांग तुझी समज समस्या सोडवण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेल पत्नीचे दुःख दूर करणे हे एका पतीचे कर्तव्य आहे जर बायको एखाद्या गोष्टीवरून दुःखी असेल आणि नवरा तिच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर अशा नवऱ्याला स्वतःची लाज वाटायला पाहिजे आणि वडिलांपासून वेगळी होऊन भाऊ बहिणींना सोडून माहेरच्या सर्व नातेवाईकांना विसरून एक स्त्री फक्त तिच्या पतीच्या आश्रयामध्ये राहण्यासाठी येत असते सासू तिला विचारत असो किंवा नसो तिच्या सासरी तिच्याशी कोण बोलत असो किंवा नसो परंतु नेहमी तिची काळजी पत्नीने घ्यायला पाहिजे ती आनंदी आहे की नाही याकडे सतत लक्ष द्यायला पाहिजे जर ती आनंदी नसेल तर मग आनंदी कशी होईल हे समजावून घेऊन तिला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत राहायला पाहिजे मित्रांनो तुम्ही तुमच्या पत्नीच्या या चार गोष्टीवर लक्ष ठेवले तर तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल पहिली गोष्ट तुमची पत्नी आईवडिलांपासून वेगळी झाल्यामुळे तिला एकटेपणा जर वाटत वाटत नाही ना याकडे लक्ष द्यावे आणि जर तसं वाटत असेल तर तो, तो दूर करण्यासाठी नक्की प्रयत्न करावा दुसरी गोष्ट घरातील काम करत असताना तिला थकवा जाणवत आहे का तिच्यावर कामाचा भार पडला आहे का आणि ती तुम्हाला सांगण्याचे धाडस करू शकत नाही जर ती तुम्हाला सांगत नसेल तरीसुद्धा तुम्ही तिची समस्या समजून घ्यायला हवी पतीचे पतीने तिच्या कामाचे ओझे तिला मदत करून कमी करायला पाहिजे नंबर तीन कुटुंबातील कोणी सदस्य विनाकारण तिला त्रास देत आहे का तिला कोणी वाईट साईड बोलत आहे का अपशब्द बोलत आहे का ज्यामुळे तिला अपमानित वाटत असेल तर त्या गोष्टीकडे सुद्धा तुम्ही लक्ष द्यायला हवं नंबर चार घरात राहून राहून तिला कंटाळा येत असेल येत तर नाही ना जर तिला कंटाळा येत असेल तर तुम्ही तिला काही दिवसांच्या अंतराने फिरायला नि घेऊन जायला पाहिजे अनेक वेळा गृहिणींना ही सवय असते त्या किरकोळ आजार लपवतात पतीचे पैसे खर्च न व्हावे यामुळे तिला त्रास सहन करावा लागत असतो ती तिचा त्रास नवऱ्याला सांगत नाही परंतु नवऱ्याने पत्नीच्या या गोष्टीकडे आवर्जून लक्ष द्यायला पाहिजे तिच्या आरोग्याविषयी काळजी घेत राहायला पाहिजे त्याचबरोबर नवऱ्याने त्याच्या बायकोच्या या सर्व गोष्टीवर सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे की त्याची बायको एखाद्या वाईट संगतीत लागून तिचे चरित्र तर बिघडवत नाही ना नवऱ्याच्या अनुपस्थितीत त्याची बायको बाहेर एकटी तर जात नाही ना घरी उगाच तिचे मित्र किंवा नातेवाईक सारखीसारखे येत नाहीत ना शेजारच्याकडे अधिक वेळ बसण्यासाठी जात आहे का या सर्व गोष्टीकडे सुद्धा नवऱ्याने लक्ष द्यायला हवं कधी कधी नवऱ्याच्या निष्काळजीपणामुळे स्त्रीचे चारित्र्य बिघडू शकते पुरुषांसोबत एकत्र राहणे मर्याद्यापेक्षा जास्त त्यांच्यासोबत बोलणे मस्करी करणे नवऱ्याने मर्यादेपेक्षा अधिक बायकोला स्वातंत्र्य देणे उगाच परक्याच्या घरी राहणे हे सर्व स्त्रियांसाठी दोष सांगण्यात आलेले आहे हे सर्व न करणे हेच एका नारीसाठी योग्य आहे एखाद्या परपुरुषासोबत एकांतात बसणे जास्त हसणे मस्करी करणे याने सुद्धा स्त्रियांचे चारित्र्य बिघडू शकते दुष्ट पुरुषांसोबत बसून त्यांच्यासोबत मजा मस्करी करणे हे योग्य नाही ज्या स्त्रिये या सर्व गोष्टीचा विचार करून मर्यादेमध्ये दे वागतात त्या कधीच चरित्रहीन ठरत नाहीत आणि समाजात त्यांची निंदा सुद्धा होत नाही प्रियदर्शकांनो सुमनच्या उदास होण्याचे कारण जेव्हा तिच्या नवऱ्याला विचारले नवऱ्याने विचारले तेव्हा ती म्हणाली प्रियतम तुझ्याशिवाय माझे या जगात कोणीही नाही पण आज मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे जर तुम्ही माझ्या या चुकीला माफ केलं तर मी सांगते तेव्हा नवरा म्हणाला हो प्रिय मी तुझाच आहे मी तुझीच कुठलीही चूक असेल तर ती तुला माफ करेल तू काय आहे ते मला नक्की सांग तेव्हा सुमन मोठ्या दुःखाने आपले लाजेने तिच्या नवऱ्याला सांगते आपल्या लग्नापूर्वीची गोष्ट आहे एक विक्रम नावाचा युवक माझ्या सौंदर्याने आकर्षित झाला होता अनेक दिवस तो माझ्या मागे लागला होता एके दिवशी तो आमच्या बागेत आला आणि मला म्हणाला मला तुझ्याशी लग्न करायचं आहे नाहीतर तुझ्या डोळ्यासमोरच मी माझा जीव देईन त्याचे हे बोलणे ऐकून मी खूप भयभीत झाले होते मी त्याला सांगितले माझे लग्न ठरले आहे मी आता इतर कोणाचीही होऊ शकत नाही पण तो मला कोणत्याही प्रकारे समजून घ्यायला तयार नव्हता मग मी त्याला एक वचन दिले की मी आयुष्यभरासाठी तुझी होऊ शकणार नाही परंतु एका दिवसासाठी तुझी पत्नी नक्कीच होऊ शकते तेव्हा त्याने माझं हे बोलणं मान्य केलं आणि तेव्हापासून आजपर्यंत मी माझ्या शब्दाला शब्द पाळला नाही मी त्याला भेटायला जाऊ शकले नाही तो माझी वाट पाहत पाहत आपल्या दारापर्यंत पोहोचला आहे मी त्याला आज रात्री त्याच्याकडे येण्याचं वचन दिले आहे त्यामुळे तुम्ही मला परवानगी दिली तर मी माझे वचन पाळू शकते दर्शक मित्रांनो बायकोचे हे बोलणे ऐकून नवऱ्याला मोठा धक्का बसला आणि हे खरंच आहे की कुठलंच पती त्याच्या पत्नीला दुसऱ्यासोबत पाहू शकत नाही सुमनच्या पतीलासुद्धा खूप आश्चर्य वाटलं होतं तो बराच वेळ विचार करत राहिला अशा स्त्रीला लाज वाटायला पाहिजे जी पुरुषात परपुरुषाची इच्छा ठेवत असते बराच वेळ विचार केल्यानंतर त्याने त्याच्या पत्नीला विक्रमकडे जाण्याची अनुमती दिली पतीची अनुमती मिळता सुमनने जेवणाची ताट घेऊन विक्रमला भेटायला निघाली तेव्हा खूप अंधार होता अंधाऱ्या रात्री ती त्या बागेत बागेच्या दिशेने जात होती तेव्हाच वाटेत एक चोर चोरी करण्याच्या उद्देशाने चालत होता सुमनला पाहून त्याने चोराचे चोराने तिचा रस्ता अडवला चोराने विचारले तू कोण आहेस आणि इतक्या रात्री तू कुणाला भेटायला चाललेली आहेस तेव्हा घाबरत सुमन म्हणाले हे बघ माझा मार्ग सोड मी महत्त्वाच्या कामासाठी बागेत चालले आहे चोर म्हणाला कदाचित तुला माहिती नसेल मी चोर आहे आणि आयते आलेले धन मी कसं सोडू शकतो सुमन म्हणाले हे बघ तू माझे सर्व दागिने घे पण मला माझे वचन पाळू दे चोराने विचारले कसले वचन मग सुमनने त्या चोराला सर्व प्रकार सांगितला चोर सुमनची कथा ऐकून थक्क झाला तो विचार करू लागला की ही तर खूप सत्यवचनी आहे ती तिचे वचन पाळण्यासाठी आपल्या पतीची परवानगी घेऊन इथं आली आहे चोर चोरी करायचा विसरून गेला आता त्यालाही तिच्या सौंदर्याचा आनंद घ्यायचा होता सुमन म्हणाली ठीक आहे आधी मी त्याला भेटून येते मग परत येताना मी तुझ्याजवळ नक्की येईन चोराने विचार केला की वचनाची खूपच पक्की आहे मग मक... ही तर नक्कीच येईल चोर याच ठिकाणी तिची वाट पाहू लागला सुमनने पुढे निघाली सुमन विक्रमपर्यंत पोहोचली त्याला जेवण दिलं विक्रमने पाहिलं की सुमन आली आहे त्यामुळे तो तिच्या प्रामाणिकपणावर खूप खुश झाला आता त्याचा विचार बदलला होता तो म्हणाला सुमन तसं तर मी तुझ्यावर जीवापेक्षा जास्त प्रेम करतो पण तू एका दुसऱ्या माणसाची बायको झाली आहेस त्यामुळे तुझ्यावर विश्वास ठेवून मला भेटण्यात भेटायसाठी पाठवले त्याचा हा त्याग पाहून मी हे समजू शकतो की तो मा तुझ्यावर किती प्रेम करतो तो तुझ्या आनंदासाठी एवढा मोठा त्याग करण्यासाठी सुद्धा राजी झाला एका नवऱ्यासाठी सर्वात वाईट वेळ तीच असते जेव्हा त्याची पत्नी एखाद्या परपुरुषाला इतक्या रात्री भेटायला जात असते मी त्याचा विश्वास आणि प्रेम त्याच्याबरोबर तुझ्या वचनासाठी बळू देणार बळी देऊ शकत नाही तू तुझ्या पतीकडे पुन्हा परत जाऊ शकतेस इतकं म्हणून विक्रमने सुमनला परत जायला सांगितले सुमन तिथून मागे जाऊ लागले आणि त्या चोराकडे आली चोराने तिला विचारलं तू ज्याला भेटायला गेली होतीस त्याला भेटले आहेस का तेव्हा सुमन म्हणाली मी त्याला भेटायला तर गेली होती परंतु माझा प्रामाणिकपणा पाहून त्याने मला स्पर्श देखील केला नाही विक्रमचे काही म्हणाला होता ते सर्व सुमनने चोराला सांगितलं सुमन त्याच्या तोंडून विक्रमचे बोलणे ऐकून चोरानेही विचार बदलला तो म्हणाला जर अशी गोष्ट असेल तर मग मी पण तुला हात लावणार नाही आणि तुझे दागिनेसुद्धा मी घेणार नाही प्रियदर्शकांनो तो चोर सुमनला काही अंतरापर्यंत सोडण्यासाठी आला सुमन तिचं पावित्र्य अबाधित राखून तिच्या पतीकडे परत आली नवऱ्याने विचारले असता सुमनने संपूर्ण हकीकत सांगितली नवऱ्यानं पाहिलं की सुमन जशी गेली होती तशीच परत आली आहे तिचे हावभाव देहबोली आणि व वस, वस्तू पाहून ते ते शुद्ध आणि पूर्ण पवित्र असल्याचे दिसून येत होते त्यामुळे तिच्या नवऱ्याने तिला अखंड सती मानून तिचा स्वीकार केला प्रियदर्शकांनो आता प्रश्न आहे की या कथेमध्ये सर्वात मोठा त्याग कोणता कौन कोणी केला तिच्या पतीचा किंवा त्या विक्रमचा की त्या चोराचा पतीचा त्याग तर हा होता की त्याने त्याच्या पत्नीचे बोलणे ऐकून तिला दुसऱ्या पुरुषाकडे पाठवले विक्रमचा त्याग हा होता की त्याने सुमनवर विश्वास किती दिवसांपासून प्रेम होतं कुणास ठाऊ आणि तो तिला भेटण्यासाठी खूप तळमळ करत होता तिला भेटण्यासाठी त्याने एका भिक्षुकाचे रूप धारण केलं होतं स्वतःचे घरदार सोडून दुसऱ्या नगरात आला आणि हे सर्व करूनही त्याने सुमनला जाऊ दिलं त्या चोराचा त्याग हा होता की ज्याने काम चोरी करणे हे आहे त्याने स्त्रीला तर सोडले त्याचबरोबर त्याने तिच्या कडून घेतलेले दागिनेसुद्धा तिला परत केले परंतु मित्रांनो यामध्ये सर्वात मोठा त्याग कोणाचा आहे हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्री व नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ ज्ञानवर्धक व्हिडिओ नक्की शेअर करा आत्तापर्यंत थांबूया नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये असाच नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर येईल श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी श्री स्वामी समर्थ